खूप रिस्पॉन्सेस येत आहेत मला मला ऍक्च्युली डीएम्स येत आहेत. लोक खूप एक्साइटेड आहे की अरे तुझी सिरियल येते आम्ही नक्की बघू. गरीब लोकांवरती किंवा सर्वसामान्य लोकांवरती जे अत्याचार होतात किंवा हा त्यांना तो मदत करतो आणि हा मदत करतो आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे अशा की तो त्यांच्यावर अन्याय वगैरे होऊन देत नाही, त्यांच्यासाठी ढाल म्हणून तो खूप दयाळू आहे. आणि हा तो त्याच्या आईवरती सगळ्यात जास्त प्रेम करणार. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय स्पीकिंग गुण मराठी. मंडळी, मराठी भाषेत विविध विषयांवर कायम आपण मालिका पाहिलेल्या आहेत आणि असाच एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. मालिकेचं नाव आहे तुझ्या रूपाचं चांदणं आणि याच मालिकेची कास्ट आपल्यासोबत आज जोडली गेली आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. तन्वी शेवळे आणि रोहित तिक, खूप खूप स्वागत आहे दोघांचंही स्पीकिंग गुण मराठी मध्ये. कसे आहात तुम्ही? खूप छान. अर्थात तुम्ही मालिकेच्या सेटवर आहात, पण बाहेर ज्या पद्धतीने मालिकेची चर्चा सुरू आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचते का? कारण सोशल मीडियावर असेल किंवा टेलिव्हिजनवर असेल मालिकेचे प्रोमो सगळीकडे चर्चेत आहे, कुठे बॅनरवर झळकते मालिकेचं पोस्टर, काय रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला? खूप खूप रिस्पॉन्सेस येत आहेत मला. मला ऍक्च्युली डीएम्स येत आहेत. लोक खूप एक्साइटेड आहे की अरे तुझी सिरियल येते आम्ही नक्की बघू, खूप छान झालाय प्रोमो वगैरे. आणि मी ऐकलं असं, मी अजून बघितलं नाहीये, पण बॅनर लावलेत हेही मला कळलंय. तर खूपच चर्चा चाललेली दिसते सिरियलची, तर आम्ही सगळेच खूप एक्साइटेड आहोत त्याबद्दल. रोहित, तुझाही तो एक प्रोमो बघतोय ज्याच्यात एक तुझा एक करारी बाणा बघायला मिळाला आम्हाला, तर काय वाटतंय तुला, काय प्रतिक्रिया मिळाली? म्हणजे जे प्रेक्षक आहेत, म्हणजे मी पण काम काही केलं होतं त्यांचे, त्यांच्यासाठी हे अनपेक्षित आहे की मी आधी जे काही काम केलं ते हे असं आलं नव्हतं, एकदम तो शाया आणि एकदम नॉर्मल होता. आता हे त्यांना पण ऍक्सेप्ट नाही होते की रोहित त्यातून परत यामध्ये आलाय, त्या राऊडीत आलाय. सो खूप त्यांना पण ते भारी वाटतं की अरे चलो आता रोहित आम्हाला वेगळ्या पद्धतीत बघायला मिळणार आहे आता कॅरेक्टरमध्ये. सो ते पण विचारलं कधीपासून येते काय, म्हणजे लवकरात लवकर यावी अशा गोष्टी त्यांच्या पण आहेत आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्यांचा. हो, म्हणजे आतापर्यंत प्रोमो बघितल्यानंतर एक जाणवते की नक्षत्र आहे, ती सुंदर आहे पण गरीब आहे आणि म्हणूनच कुठेतरी तिची आईच तिच्या तिचा चेहरा जो आहे तो काळा करते आणि काळा रंगवते. तर या पुढे काय काय होईल मालिकेत, कशा पद्धतीचा असेल हा विषय, ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. पण तरी तुला विचारेन मी, म्हणजे सुरुवात अशी ब्युटी कॉन्टेस्ट असतील किंवा नाटक असेल आणि त्यातून या मालिकेत एक लीड करणं, हे किती महत्वाचं होत असेल? खूप महत्वाचं आहे, कारण कुठल्याही सिरियल साठी आपल्याला लीड मिळतंय हे खूपच मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना ते पटकन मिळत नाही, असं मिळतं किंवा असं नाहीये. तर माझ्यासाठी लीड मिळणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे आणि एम तो होताच की लीड मिळावं म्हणून, म्हणून तेवढं मी प्रयत्न करत होते आत्ता इतकी वर्ष आणि फायनली ते मिळाले आता ह्या वर्षी. पण आता तुझ्या पद्धतीने जे कॅरेक्टर आहे, जे तुझं पात्र आहे आणि त्या मेकअप मध्ये तू आमच्याशी बोलतेस, तर त्याविषयी सांग. ऑडिशनच्या दरम्यान तू या पद्धतीने तू ते मेकअप आणि त्या रूपात येऊन ते ऑडिशन दिलं होतंस का? तर त्याविषयी थोडक्यात सांग ना. नाही, मी माझ्या खूप नॉर्मल लुक मध्ये होते, साधा कुर्ता घातला होता आणि माझ्या नॉर्मल लुक मध्ये होते, मला काहीच आयडिया नव्हती. बट मला हे ऑडिशनचं स्क्रिप्ट वाचून कळतं की काहीतरी तिचं रूपाचं वेगळं रूप दाखवणार आहे, म्हणजे नॉर्मल लुक नसेल इतकं मला कळलं होतं. तर त्यासाठी मी रेडी होते आणि जेव्हा आपल्याला कॅरेक्टर असे मिळतात तर ते वेगळे वेगळे लुक्स करणं साहजिक असतं, तर त्यासाठी मी खूप एक्साइटेड होते. आणि जेव्हा पहिल्यांदा या लुकमध्ये आलीस तेव्हा काय वाटलं? कारण ती तन्वी आणि नक्षत्र म्हणजे असं खूप 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 वेगळेपण आहे. मलाही ऍक्च्युली जेव्हा मी ह्या लुकमध्ये उठलं स्वतःला तेव्हा मला वाटलं की अरे हो, ही नक्षत्रा दिसते, ही नक्षत्रा वाटते आणि ते कॅरेक्टर तेव्हापासून मला हळूहळू कळायला लागलं, जसं लुक पण चेंज झाला आणि जसं त्या कॅरेक्टर अजून मला माहिती मिळत गेली तसं ते मला खूप अजून जास्त फील होत गेली. रोहित, तुझ्या पात्राविषयी सांग, कशा पद्धतीने आम्हाला तसं पाहायला मिळणार?
दत्ता खर तर हा फुल स्वॅग वाला आहे, म्हणजे त्याला सुंदरतेची खूप चीड आहे, म्हणजे त्याचा पहिला काहीतरी पास्ट आहे त्याच्यामुळे त्याला सुंदरतेची चीड आहे. आणि म्हणजे तो गरीब असो किंवा गरीब लोकांवरती किंवा सर्वसामान्य लोकांवरती जे अत्याचार होतात किंवा हा त्यांना तो मदत करतो आणि हा मदत करतो आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे अशा की तो त्यांच्यावर अन्याय वगैरे होऊन देत नाही, त्यांच्यासाठी ढाल म्हणून तो खूप दयाळू आहे. आणि हा तो त्याच्या आईवरती सगळ्यात जास्त प्रेम करणार, प्रेमावरती विश्वास नाही यामध्ये आता आमची लव्ह स्टोरी दाखवणार तुम्ही बघा. पण ते एक रिफ्रेशिंग जोडी वाटते तुमची, त्यामुळे ते बघणं महत्वाचं ठरणार आहे कशा पद्धतीनं. कारण जर मी असं विचारलं की कारण आता अनेक वाहिन्या आहेत, अनेक वाहिन्यांवर विविध मालिका आहेत, त्यात विविध विषय हाताळण्यात आलेले आहेत, तर तुमच्या मालिकेतून कशा पद्धतीने प्रेक्षक लक्षवेधी ठरेल तुमची मालिका, काय वाटतंय दोघांनी सांगा. मला वाटतं की जो विषय आम्ही घेतलाय तो वेगळा आहे खूप, आणि त्यामागची कारणं जी दाखवली ती वेगळी आहेत. खरं तर जरी विषय काही लोकांनी घेतला असेल तरी सिरियल असतील त्या रूपावरती वगैरे, पण शेवटी जे कन्क्लुजन आहे या स्टोरीचं ते खूप वेगळं आहे. ते लोक जेव्हा बघतील तेव्हा त्यांना कळेल अरे हो ह्यामुळे ती तिने हे केलंय, तिच्या आईने असं केलंय, काहीतरी व्हॅलिड रिझन आहे म्हणून ती आई करते आणि ते लोकांनाही पटेल. तर ते रिझन तुम्हाला कळण्यासाठी लोक प्रेक्षकांनी ही सिरियल नक्की बघायला हवी, कारण ती खूप इंटरेस्टिंग होत जाईल पुढे पुढे. त्यामध्ये नक्षत्राचं जे रूप आहे त्याच्यावरती दत्ताचा प्रेमावरती विश्वास नसताना तो सुद्धा नक्षत्रावरती प्रेम करतो, ही त्यामध्ये ट्विस्ट आहे जी बघण्यासारखी. आणि म्हणजे तो त्याला जसं रूपाचं इतकं आवड नाहीये तर तो मनाला बघतो जास्त, त्याचं समोरच्या व्यक्तीचं मन कसं आहे त्या मनाला, तिच्या मनाला तो भाळतो. तो एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे आणि मला वाटतं असे काही ट्विस्ट असेल तर मालिका बघणं आणखी रंजक ठरतं, त्यामुळे या मालिकेच्या बाबतीतही तेच होईल. पण मला आता सेटवरचं वातावरण सांगा, कारण काही दिवस तुम्ही शूटिंग करताय आणि ते छान रुळले आहात का आता सेटवर काही दिवसात तुम्ही? खूप खूप सेटवरती तर खूप मजा येते आणि खूप छान पॉझिटिव्ह वातावरण आहे सेटवरती, कोणी असं आरडाओरड नाही किंवा काही स्ट्रिक्टपणा नाहीये जास्त, खूप सायलेंटली खूप छान पॉझिटिव्हली घेतात सगळे. जरी काही चुका झाल्या अरे ठीक आहे काही हरकत नाही आपण परत करू, तर खूप छान चाललंय आणि असं चालत राहू. प्रेशर असं कोणाचं नाही, हा प्रेशर नाहीये कोणाच्या साईडवरती, त्यामुळे खूप खूप छानपैकी काम करू शकतो विदाउट प्रेशर. ऍज इन फॅमिली असल्यासारखे सगळे आहेत, इझिली सगळं करून घेतात आणि काम करताना खूप मजा येते सगळ्यांना. आणि असं मनमोकळं वातावरण असेल तर काम करायला तितकीच ऊर्जा मिळते. पण मी म्हणजे अनेक मालिकेंच्या लीड असे जे पेअर आहेत त्यांच्यासोबत अनेकदा गप्पा मारल्या, पण आता तुमची मालिकेची सुरुवात आहे, तुम्ही असे दोघं असे खूप शांत आणि म्हणजे एकमेकांबद्दल जास्त खोड्या करत नाहीये, पण हे चित्र काही दिवसांनाही वेगळं असेल. आम्ही ऍक्च्युली सीन नाही गेले त्याचं एकत्र म्हणून आमचं तेवढं नाहीये, पण सुरू होईल ना पण तुम्ही तुमची दोघांची भेट झाली आणि तेव्हा तुम्ही काय म्हणजे एकमेकांविषयी काय गोष्टी माहिती होत्या किंवा काय काय संवाद झाला तुमचा? आम्ही ऍक्च्युली स्वतःला एकमेकांना बघितलं पण नव्हतं, आम्ही फर्स्ट टाइमच भेटलो, समोर बसलो होतो फक्त आणि माहितीच नव्हतं की आम्ही म्हणजे कोणाला. नंतर कळलं ते जेव्हा बाकीचे जे प्रोडक्शनची लोक आली तेव्हा कळलं की अरे हा हे दोघं म्हणजे आम्ही दोघं करतोय करून. पण रोहित तू नक्षत्राच्या रूपात बघितलंस तिला की तन्वी म्हणून बघितलं? कारण ती आली होती एका साईडला होती, मी एका साईडला होतो आणि अनोळखी असल्यामुळे जास्त ओळख पण नाही की आम्ही एकमेकांशी बोलू, जस्ट हाय हॅलो एवढं होतं. आणि देन परत नंतर आम्ही आता डायरेक्ट शूटलाच भेटलो तेव्हा आता आमची बऱ्यापैकी ओळख झाली. नक्कीच म्हणजे हा गमतीचा भाग झाला, पण अर्थात मालिकेचा विषय वेगळा आहे आणि ज्या पद्धतीने प्रोमो बघतोय उत्सुकता वाढली की कशा पद्धतीने असणार आहे, तर जे ऑडियन्स आपली मुलाखत बघतात त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही या माध्यमातून की कशा पद्धतीने असेल हा प्रवास मालिकेचा तुमचा? मालिकेचा प्रवास एक मगाशी म्हटलं ना मी दत्ता आणि नक्षत्र जी लव्ह स्टोरी आहे, जो प्रेमावरती त्याचा विश्वास नसताना पण ती त्याला प्रेम करायला लावते भाग पाडते आणि ती दत्ताला चेंज करते, हा तर एक तो मेसेज आहेच त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट एक पर्सनली मेसेज म्हणजे असं की बऱ्यापैकी आपल्याकडे
काही काळापूर्वी म्हणजे कलर रंगावरून जो मतभेद व्हायचा किंवा गरिबीवरून माणसांना जे ट्रीट केलं जायचं तर त्या गोष्टी आता व्हायला नको. हा एक त्यातनं एक सोशल मेसेज सांगण्यासारखा आहे की जर अशा माणसांमध्ये म्हणजे तुमच्या समोर अशा गोष्टी घडत असतील तर तुम्ही त्याला सामोरे जा आणि त्या माणसांना मदत करा. हा शो म्हणजे कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे. काही सिक्रेट पण रिव्हील होती ह्यात आणि लव्ह स्टोरी पण आहे. पण इतकंच नाही, त्यासोबत आम्ही एक सोशल मेसेजही देतोय आणि ते खूप इम्पॉर्टंट मेसेज देतोय, पॉझिटिव्हली देतोय. काही कुठलाही द्वेष करत नाही आम्ही ह्यात, पण लोकांनी ते समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने त्यांनी ट्रीट करावं लोकांना अशीच आमची इच्छा आहे. म्हणून हा सोशल मेसेज आम्ही घेऊन आलोय. नक्कीच पाहणं हे महत्वाचं ठरेल. आणि तुम्हा सगळ्यांना, तुमच्या संपूर्ण मालिकेच्या टीमला टिटिंग मून मराठी कडून खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्याही शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी. आणि थँक्यू सो मच, काळजी घ्या, टेक केअर. थँक्यू.